हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील सपकाळ माळी पाणंद रस्त्याला सध्या चिखल तळ्याचं व दलदलीचं स्वरूप आलंय गेल्या अनेक वर्षापासून हा पाणंद रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे सध्या या पाणंद रस्त्यावरील मळे भागात बावीस ते पंचवीस घरांची लोकवस्ती आहे आम्ही ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बसवले त्याच लोकप्रतिनिधींनी विकास कामाकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे या भागातील नागरिकांना दलदलीतून बाहेर काढण्यासाठी कुणी रस्ते करता काय रस्ते अशी मागणी नागरिकांच्यातून होते आहे या रस्त्यावर मुरमीकरण करण्याची गेली कित्येक वर्षाची मागणी दुर्लक्षित आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून या पाणंद रस्त्यानं चिखलतळ्याचं व दलदलीचं रूप धारण आहे त्यामुळे या, या भागातील नागरिक महिला शेतकरी व विद्यार्थी यांना या दोन फूट पाण्यातून चिखलातून व दलदलीतून मार्ग काढावा लागत आहे त्यामुळे नागरिकांची तारेवरची कसरत सुरू आहे त्यामुळं या भागात राहणाऱ्या पालकांना आपल्या पाल्यांना खांद्यावर घेऊन दलदलीतून व चिखलातून वाट काढावी लागते दुर्दैवाने जर रात्री अप्रदरी कुणी आजारी पडलं तर उपचार करणं मुश्किल बनलं असून हा रस्ता एखाद्याचा जीव घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे कोणतीही निवडणूक आली की उमेदवार या भागात येऊन फक्त आश्वासनांची खैरात करतात आणि परत पाच वर्षांनीच भेटतात असा रहिवाशांचा अनुभव आहे त्यामुळे कुंभोज ग्रामपंचायतीनं तत्काळ या रस्त्याचं मुरमीकरण करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होते त्यामुळे सपकाळ माळी पाणंद रस्त्यासाठी प्रशासनानं व ग्रामपंचायतीनं लक्ष न दिल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी नवनाथ सप सपकाळ महेश माळी सागर सपकाळ गणेश सपकाळ ओंकार सपकाळ उमेश पांचाळ बंडू पांचाळ आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे